नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनवरची न्यूमरिकल एक्झाम्पल्स पाहत होतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण अजून काही न्यूमरिकल एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यामधलं हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण वाचूयात. ए मंथली बॅलन्स ऑन अँड बँक अकाउंट ऑफ अ क्रेडिट कार्ड होल्डर्स इज ॲज्युम्ड टू बी नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड विथ मीन 5,000 रुपीज अँड स्टँडर्ड डेविएशन 1,000 रुपीज. फाइंड द प्रपोर्शन ऑफ क्रेडिट कार्ड होल्डर्स विथ बॅलन्स फर्स्ट ओवर ₹6,500, सेकेंड बिटवीन ₹4,000 अँड 6,000. म्हणजे आपला मंथली बॅलन्स जो आहे बँक अकाउंटमध्ये क्रेडिट कार्ड होल्डरच्या, तर त्याचं जे रँडम व्हेरिएबल आहे ते रँडम व्हेरिएबल नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतं आहे असं दिले इथं, विथ मीन 5,000 अँड स्टँडर्ड डेविएशन 1,000. मग आपल्याला काय करायचं आहे, प्रपोर्शन ऑफ क्रेडिट कार्ड होल्डर्स विथ बॅलन्स, जो बॅलन्स दिला आहे तेवढा बॅलन्स अकाउंटमध्ये असणाऱ्या क्रेडिट कार्ड होल्डरचं आपल्याला प्रपोर्शन काढायचं, म्हणजे थोडक्यात ती प्रॉयल्टी काढायची आपल्याला. ही प्रॉयल्टी काढत असताना आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, तर आपलं रँडम व्हेरिएबल डिफाईन करणार आहोत. वी डिफाईन आवर रँडम व्हेरिएबल एक्स ॲज ए मंथली बॅलन्स ऑन बँक अकाउंट ऑफ क्रेडिट कार्ड होल्डर्स. आणि हे जे आपलं रँडम व्हेरिएबल आहे ते वरती दिल्याप्रमाणे इट फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ मीन म्यू दॅट इज 5,000 अँड व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू 1,000 स्क्वेअर, कारण स्टँडर्ड डेविएशन आपल्याला 1,000 दिलं आहे. सो त्याचा स्क्वेअर म्हणजे आपल्याला व्हेरियन्स मिळणार आहे. सो अशा पद्धतीनं त्या एक्स या रँडम व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन आहे विथ गिवन पॅरामीटर्स. नाऊ हिअर वी हॅव टू फाइंड द प्रपोर्शन ऑफ क्रेडिट कार्ड होल्डर्स विथ बॅलन्स ओवर 6,500. 6,500 पेक्षा जास्त बॅलन्स असणाऱ्या क्रेडिट कार्ड होल्डरचं प्रपोर्शन आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच एक्स इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू 6,500. हे आपण स्टँडर्ड नॉर्मलला कन्वर्ट करणार आहोत. प्रोबॅबिलिटी दॅट एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा, विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 6,500 मायनस म्यू अपॉन सिग्मा. आता एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा म्हणजेच तुमचा स्टँडर्ड नॉर्मल, दॅट इज झेड, आपण त्याला झेड म्हणणार आहोत. सो प्रोबॅबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन इक्वल टू 6,500 मायनस 5,000 अपॉन 1,000. सो इट विल बी गेट दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ झेड इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1.5, म्हणजे झेड हा 1.5 पेक्षा जास्त असण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती आपली रिक्वायर्ड प्रॉयल्टी आहे. आता ती रिक्वायर्ड प्रॉयल्टी म्हणजे शेडेड रिजनमध्ये कुठली आहे, तर 1.5 पासून इन्फिनिटीपर्यंतचा एरिया, कारण झेड इज ग्रेटर दॅन 1.5 असा आहे. सो फ्रॉम नॉर्मल टेबल वी डिरेक्टली राईट दॅट प्रॉयल्टी 0.066807. सो दिस इज द आवर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी दॅट बॅलन्स ऑर प्रपोर्शन, त्यालाच आपण काय म्हणाल त्या प्रॉयल्टीला, प्रपोर्शन ऑफ क्रेडिट कार्ड होल्डर्स विथ बॅलन्स ओवर 6,500, दॅट प्रपोर्शन इज 0.066807. हे आपल्या पहिल्या बिटचं आन्सर आहे. नाव सेकंड बिट, हिअर वी हॅव टू फाइंड द प्रपोर्शन ऑफ क्रेडिट कार्ड होल्डर्स विथ बॅलन्स बिटवीन 4,000 अँड 6,000 रुपीज, म्हणजेच प्रोबॅबिलिटी दॅट 4,000 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 6,000 ही आपल्याला काढायची आहे. सो वी कन्सिडर प्रॉयल्टी दॅट 4,000 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 6,000 अँड दॅट इज इक्वल टू प्रॉयल्टी दॅट 4,000 मायनस म्यू अपॉन सिग्मा विच इज लेस दॅन झेड
विच इज लेस दैन 6000 माइनस म्यू अपॉन सिग्मा. आता डायरेक्टली मैं तिथे झेड वापरला है कारण ते एक्स माइनस म्यू अपॉन सिग्मा करून जे लिहिलं आहे ते डायरेक्ट झेड ॲज अ घेतलेलं आहे, ते आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की कसं झेड येत आहे ते. मग म्यू आणि सिग्माची व्हॅल्यू पुट केली तर प्रॉयल्टी दॅट 4000 मायनस 5000 अपॉन 1000 विच इज लेस दॅन झेड इज इज लेस दॅन 6000 मायनस 5000 अपॉन 1000. म्हणजेच ते सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल, मायनस वन इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वन, म्हणजे मायनस वनपासून वनपर्यंतची प्लस वनपर्यंतचा जो एरिया आहे तो म्हणजे आपली रिक्वायर्ड प्रॉयल्टी आहे, जसं मी डायग्राममध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे. आता मायनस वनपासून झिरोपर्यंतचा एरिया प्लस झिरो टू प्लस वनपर्यंतचा एरिया, हे असं जर आपण केलं, दोन सेपरेट एरिया आहेत ते आपण एकत्रित केले तर आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळतो. पण बाय सिमेट्री मायनस वनपासून झिरोपर्यंतचा एरिया म्हणजेच बाय सिमेट्री झिरो टू प्लस वनपर्यंतचा एरिया, म्हणजे त्याच्याबद्दल मी काय लिहू शकतो, तर प्रॉबॅबिलिटी दॅट झिरो इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वन, आणि पुढचं तशीच प्रॉयल्टी प्लस झिरो इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वन ह्याची प्रॉयल्टी. दिस इज बाय सिमेट्री. आपण पहिली टर्म जी आहे त्या टर्मबद्दल बाय सिमेट्रीनं काय लिहिलं, त्याची पॉझिटिव्ह साईडमधला एरिया जो आहे इंटरवल आहे ती लिहिली आपण. आता ह्या दोन्ही सेम क्वांटिटीची ॲडिशन, दॅट इज नथिंग बट टू इंटू प्रॉयल्टी दॅट झिरो इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वन. आता झिरो इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वन ही इंटरवल जर आपल्याला काढायची असेल तर झिरोपासून इन्फिनिटीपर्यंतचा एरिया जो आहे त्यातून वनपासून इन्फिनिटीपर्यंतचा एरिया वजा करावा लागेल आपल्याला, जो रंगवला नाही तो, म्हणजे निम्मा एरिया झिरो टू इन्फिनिटीपासून पर्यंतचा एरिया मधून वनपासून इन्फिनिटीपर्यंतचा एरिया जर आपण वजा केला तर आपल्याला झिरो टू वनपर्यंतचा एरिया मिळेल. त्याच अनुषंगाने मी काय लिहिलं बघा, टू इंटू ब्रॅकेट 0.5 मायनस प्रॉयल्टी दॅट झेड इज ग्रेटर दॅन वन. आता प्रॉयल्टी दॅट झेड इज ग्रेटर दॅन वन जी आहे ती आपण नॉर्मल टेबलवरून तिथं लिहू शकतो. सो टू इंटू इन स्क्वेअर ब्रॅकेट 0.5 मायनस 0.15866 अशा पद्धतीनं आपण तिथं लिहिणार आहोत. आणि मग ते सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर मला काय मिळते व्हॅल्यू, 2 इंटू 0.34134 आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 0.68268 म्हणजेच तुमचा एक्स, किंवा त्याला आपण काय म्हणूया, बॅलन्स ऑफ क्रेडिट कार्ड होल्डर्स ऑन अकाउंट लाईज बिटवीन 4000 to 6000. त्याचं जे प्रपोर्शन आहे किंवा प्रॉयल्टी आहे ती किती आहे, 0.68268. अशा पद्धतीने ते आपल्याला काय मिळालं, मग प्रपोर्शन मिळालं. सो दिस इज द रिक्वायर्ड प्रॉयल्टी. सो दिस वॉज द प्रॉब्लेम नंबर 6. नाव प्रॉब्लेम नंबर 7. द स्कोअर्स सेक्युअर्ड बाय कॅन्डिडेट्स इन ए सर्टन टेस्ट are normally distributed with mean 50 and standard deviation 10. Find the percentage of candidates scoring less than 40 marks, more than 70 marks, between 40 to 60 marks. अशा पद्धतीनं 40 पेक्षा कमी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची परसेंटेज आपल्याला काढायची आहे, 70 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची परसेंटेज काढायची आहे, आणि 40 ते 60 दरम्यान मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची पर्सेंटेज काढायचे. प्रोव्हाइडेड दॅट, तर ते मार्क्स जे आहेत किंवा तो स्कोअर जो आहे दॅट फॉलोज द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ मीन 50 अँड स्टँडर्ड डेव्हिएशन 10. हे असताना आपल्याला ह्या सगळ्या पर्सेंटेजेस काढायचे. मग पर्सेंटेजेस काढायचे असतील तर वी हॅव टू फर्स्ट फाइंड द प्रोबॅबिलिटीज अँड देन इट कन्वर्ट टू द पर्सेंटेज. So here we consider random variable x, denoting that x is the score secured by the candidate in a certain test, and here x follows normal distribution with mean mu is equal to 50 and sigma square is equal to 10 square. त्यामध्ये first percentage of candidates scoring less than 40 marks, that is nothing but 100 into probability that x is less than 40. म्हणजे तो स्कोर जो आहे दॅट इज लेस दॅन 40, दॅट इज नथिंग बट एक्स इज लेस दॅन 40 असं. मग आता हे पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल,
प्रॉयल्टी काढावी लागेल एक्स इज लेस दॅन 40. सो ती प्रॉयल्टी काढत असताना मी काय करणार, स्टँडर्ड डेव्हिएशनचा, सॉरी इथं स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा वापर करणार. सो प्रॉयल्टी दॅट एक्स इज अ एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा इज लेस दॅन 40 मायनस म्यू अपॉन सिग्मा, दॅट इज नथिंग बट प्रॉयल्टी दॅट झेड इज लेस दॅन 40 मायनस 50 अपॉन 10, म्यूची आणि सिग्माची व्हॅल्यू पुट केली, दॅट इज इक्वल टू प्रॉबॅब्लिटी दॅट झेड इज लेस दॅन मायनस 1. आता इथं मी डायग्राममध्ये दाखवलं आहे कुठला एरिया आपल्याला पाहिजे शेड करून. ओके, सो प्रॉबॅबिलिटी दॅट झेड इज लेस दॅन मायनस 1, देन बाय सिमेट्री प्रॉबॅबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन मायनस 1, म्हणजे मायनस 1 पासून इन्फिनिट मायनस इन्फिनिटीपर्यंतचा एरिया म्हणजेच प्लस 1 पासून प्लस इन्फिनिटीपर्यंतचा एरिया, दिस इज ड्यू टू सिमेट्री. ती आपली जी प्रॉपर्टी आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या, त्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला ते दोन्ही एरिया समानच मिळत असतात, त्यामुळं त्या एरियाची आपण प्रॉयल्टी घेणार, कारण नॉर्मल टेबलमध्ये आपल्याला त्या एखाद्या पॉईंटपासून पुढच्या प्रॉयल्टी दिलेल्या असतात किंवा एखाद्या पॉईंटपासून पुढचा एरिया दिलेला असतो, त्यामुळं आपल्याला त्या पद्धतीने त्याला ते कन्वर्ट करावं लागेल बाय सिमेट्रीनुसार. त्यामुळं ती जी प्रॉयल्टी आपली येणार आहे रिक्वायर्ड प्रॉयल्टी दॅट झेड इज ग्रेटर दॅन 1, तर ती प्रॉयल्टी किती आहे 0.15866. सो प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन 40 इज इक्वल टू 0.15866. सो देअरफोर पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट स्कोरिंग लेस दॅन 40 मार्क्स इज 50.86, म्हणजे जवळपास नियरली इक्वल टू 16 विद्यार्थी असे आहेत 100 पैकी किंवा 16% विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 40 पेक्षा कमी मार्क त्यांनी त्यांना मिळालेले आहेत किंवा स्कोर केलेले आहेत. ओके, नाव सेकंड बीट, द पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट स्कोरिंग मोर दॅन 70 मार्क्स, ती जी आहे आपल्याला काढायची पर्सेंटेज, ती आपण कशी लिहू शकतो 100 × प्रॉयल्टी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन 70, कारण 70 पेक्षा जास्त मार्क्स स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रॉयल्टी आपल्याला काढायची. त्यामुळं ते रँडम व्हेरिएबल जे आहे एक्स, ते आपण स्टँडर्ड नॉर्मलला कन्वर्ट करणार कसं, तर प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा विच इज ग्रेटर दॅन झेड, सॉरी 70 मायनस म्यू अपॉन सिग्मा. सो प्रॉबॅबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन 70 मायनस 50 अपॉन 10, सो तिथं आपण म्यू आणि सिग्माच्या व्हॅल्यू पुट केल्या अँड विच इज नथिंग बट झेड इज ग्रेटर दॅन 2, म्हणजे ग्रेटर दॅन 2, झेड इज ग्रेटर दॅन 2 म्हणजे आपल्याला कुठली प्रॉयल्टी काढायची आहे, 2 पासून इन्फिनिटीपर्यंत जो एरिया आहे तो आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच 2 पुढचा एरिया, अँड दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम दी नॉर्मल टेबल. सो प्रॉयल्टी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन 70 इज इक्वल टू 0.022750. सो पर्सेंटेज ऑफ द कॅन्डिडेट स्कोरिंग मोर दॅन 70 मार्क्स इज 100 × प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन 70, सो दॅट इज 100 × 0.022750, अँड दॅट इज नथिंग बट 2.275, म्हणजे नियरली 2 कॅन्डिडेट्स आर देअर हू आउट ऑफ 100, ऑर देअर इज 2% कॅन्डिडेट्स स्कोरिंग मोर दॅन 70 मार्क्स, म्हणजे 2% विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 70 पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत, असं आपल्याला त्याच्यावरनं सांगता येऊ शकतं. नाव थर्ड बीट, पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट स्कोरिंग बिटवीन 40 and 60 मार्क्स, दॅट इज इक्वल टू 100 × प्रॉयल्टी दॅट 40 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 60. आता ती प्रॉयल्टी आपल्याला काढावी लागेल, एक्स लाईज बिटवीन 40 to 60, ह्याची प्रॉयल्टी आपल्याला आधी काढावी लागेल आणि मग त्याचं पर्सेंटेज काढावं लागेल स्टुडंट्स. मग ती प्रॉयल्टी काढत असताना मी काय करणार, स्टँडर्ड नॉर्मलला त्याला कन्वर्ट करणार. सो प्रॉयल्टी दॅट 40 - 50/10 इज अ लेस दॅन एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा इज लेस दॅन 60 - 50/10, म्हणजे ही 50 जी व्हॅल्यू आहे ती म्यूची व्हॅल्यू आहे आणि 10 जी व्हॅल्यू आहे ती सिग्माची व्हॅल्यू आहे, त्या पद्धतीनं एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा जो आहे त्याला आपण झेड म्हणणार,
म्हणजे हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट, तर आपल्याला काय मिळते, तर प्रॉबॅबिलिटी दॅट मायनस वन इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वन अशी मिळते. आणि ही प्रॉबॅबिलिटी म्हणजे इथं तुम्हाला डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे जो शेडेड एरिया आहे तो शेडेड एरिया म्हणजे आपली रिक्वायर्ड प्रॉबॅबिलिटी आहे. आता ही दोन भागांमध्ये स्प्लिट होते, कुठली मायनस इन सॉरी मायनस वन टू झिरोपर्यंतचा पार्ट आणि झिरो टू वनपर्यंतचा पार्ट. त्यामुळे आपण ती जी प्रॉबॅबिलिटी आहे एकत्रित ती कशी स्प्लिट करून लिहिणार, प्रॉबॅबिलिटी दॅट मायनस वन इज लेस दॅन झेड इज लेस दॅन झिरो प्लस प्रॉबॅबिलिटी दॅट झिरो इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वन. आता बाय सिमेट्री मायनस वन इज लेस दॅन झेड इज लेस दॅन झिरो ची प्रॉबॅबिलिटी इज इक्वल टू दी प्रॉबॅबिलिटी दॅट झिरो इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वनची प्रॉबॅबिलिटी. त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय लिहितो, परनीट पहिली टर्म आहे त्याच्याबद्दल काय लिहिलं मी, प्रॉबॅबिलिटी दॅट झिरो इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वन बाय सिमेट्री. आणि पुढचं प्लस झिरो इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वन आहे तसंच लिहिणार आपण. आता दोन्ही टर्म सेम आहेत त्यामुळे आपण टू इंटू प्रॉबॅबिलिटी दॅट झिरो इज लेस दॅन झेड इज लेस दॅन वन आपण लिहिणार आहोत. आता झिरोपासून वनपर्यंतची जी प्रॉबॅबिलिटी असेल आपल्याला काढायची ती कशी काढणार आपण, झिरोपासून इन्फिनिटीपर्यंतची प्रॉबॅबिलिटी मायनस वनपासून इन्फिनिटीपर्यंतची प्रॉबॅबिलिटी म्हणजे झिरो टू वनपर्यंतची प्रॉबॅबिलिटी आपल्याला मिळेल. ते आपण तिथं तसं लिहिलं टू इंटू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0.5 मायनस प्रॉबॅबिलिटी दॅट झेड इज ग्रेटर दॅन वन, मग दॅट इज टू इंटू 0.5 मायनस 0.15860. ती प्रॉबॅबिलिटी वजा झाल्यानंतर आपल्याला काय येईल, टू इंटू 0.34134 आणि मग फायनल ॲन्सर दॅट इज प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स लाईज बिटवीन 40 to 60 इज 0.68268. सो परसेंटेज ऑफ कॅन्डिडेट स्कोरिंग बिटवीन 40 to 60 मार्क्स इज नथिंग बट द 68.268, म्हणजे नियरली 68% स्टुडंट्स हॅव स्कोअर्ड मार्क्स बिटवीन 40 to 60, म्हणजे 68% मुलं अशी आहेत की ज्यांना 40 ते 60 दरम्यान मार्क्स पडलेली आहेत. इन दिस वे वी कॅन सॉल्व अवर न्यूमरिकल एक्झाम्पल्स. सो फॉर टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हियर. थँक्यू.